स्टैंडर्ड 7 मैथ्स लेसन नंबर 3 एचसीएफ एंड एलसीएम टॉपिक द यूज ऑफ एलसीएम एंड एचसीएफ. आता आतापर्यंत आपण दोन एक्झाम्पल बघितलेत द यूज ऑफ एलसीएम आणि एचसीएफ, म्हणजे आपण नेमकं कुठे एलसीएम आणि एचसीएफचा वापर करायचा आहे त्याच्यासाठी आपण दोन एक्झाम्पल बघितले. हे तिसरं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये बघा क्वेश्चन काय. ऑन डिवाइडिंग अ सर्टन नंबर बाय 8, 10, 12, 14 द रिमाइंडर इज ऑलवेज 3. म्हणजे इथे एका कोणत्या तरी संख्येने जर 8, 10, 12 आणि 14 या चारही संख्यांना वेगळं वेगळं भागलं, डिवाइडिंग म्हणजे डिवाइड केलं, तर त्याच्या शेवटी आन्सर 3 हे राहतच, म्हणजे 0 आन्सर येत नाही डिवाइडिंग केल्यावर. 8 जरी डिवाइड केलं तरी 3 आन्सर येतं, 10 डिवाइड केलं तरी 3 येतं, 12 डिवाइड केलं तरी 3 येतं, आणि 14 डिवाइड केलं एका संख्येने तरी 3 येतं. विच इज द स्मॉलेस्ट सच नंबर, मग ती लहानात लहान संख्या कोणती आहे की ज्या संख्येने या चौघांनाही डिवाइड केल्यावर आन्सर 3 राहतच. मग आता ती शोधण्यासाठी आपल्याला एलसीएमची इथे उपयोग पडेल. एलसीएम म्हणजे काय, ह्या चारही संख्यांचा आपण एकत्र एलसीएम ही काढू शकतो किंवा तुम्ही वेगळा वेगळा काढू शकता आणि मग उत्तरही पाहू शकता. आता मी पहा, मी एकत्र काढून दाखवते. तुम्हाला जर एकत्र येत नसेल तर तुम्ही हा वेगळा वेगळा काढला तरी चालेल. इथे पहा, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14. आता इथे 2 2 4 इथे येतच नाही, त्यामुळे हे तसंच राहील. 2 3 6 त्यानंतर हा 7, म्हणजे हे सगळे प्राइम नंबर लास्टला आलेले. म्हणजे आता आपल्याला एलसीएम काढणं सोपं पडेल. हे दोन कॉमन आहेत त्यामुळे ते एकदाच लिहू. त्यानंतर इथे 2 5 3 7 हे दोन पण लिहावे लागतील. पहा, 2 × 2 2 5 3 7 याचा आन्सर किती येतं पहा. 2 2 4 4 2 8 8 5 40 40 × 3 120 120 × 7 840 हे आलेलं आहे त्याचा एलसीएम. मग आता आपल्याला काय सांगितलं होतं की या त्या एलसीएम मध्ये प्रत्येक वेळी मिळणारी बाकी मिळू, म्हणजे आता शेवटी किती राहत होतं त्यांचं, 3 होतं. म्हणजे ह्या एलसीएम मध्ये काय करू, 840 + 3 मग आपलं जे त्यांना हवं आहे ते आन्सर मिळेल की 843. हे आन्सर आपलं या क्वेश्चनचं आहे की या नंबरने या 8, 10, 12, 14 डिवाइड केलं. ह्या सगळ्या 8 ने जरी ह्याला डिवाइड केलं तरी 3 आन्सर येतं, 10 याला डिवाइड केलं तरी 3 आन्सर येतं, 12 डिवाइड केलं तरी 3 येतं, आणि 14 डिवाइड केलं तरी 3 येतं. म्हणजे या कोणत्याही संख्या या चारही संख्यांनी या संख्येला डिवाइड केलं तर आन्सर 3 येतं. मग हे काढण्यासाठी आपण काय केलं, या चारही संख्यांचा एलसीएम काढला. एलसीएम आला आहे 840 आणि हा 840 + 3, कारण का डिवाइड करून रिमाइंडर किती उरत होतं, 3 असं होतं, त्यामुळे ते 3 काय केलं यामध्ये प्लस केलं, मग आपल्याला हे आन्सर मिळालं. तर हे 843 हे आन्सर आपलं करेक्ट आहे की या सगळ्या संख्यांनी याला जर डिवाइड केलं तरी रिमाइंडर 3 येतच.